धरण गावात गणेश भक्तांचा उत्साह, बाजारातून गणरायांची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची लगबग। धरण गावात छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात गणेश उत्सवासाठी बाजारपेठ सजली आहे। आज गणेश चतुर्थी निमित्त या ठिकाणी तुंबळ गर्दी पाहायला मिळत आहे। शहरात तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक आज गणेश मूर्ती, पूजेचे साहित्य, मिठाई घेण्यासाठी घराबाहेर पडल्याचं दिसून येत आहे। सरकारने गणेश उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे जरी आवाहन केले असले तरी गणेश भक्तांचा उत्साह शहरात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। शहरात असलेल्या विविध गणेश मूर्ती स्टॉलच्या ठिकाणी भक्तांची गर्दी झालेली पाहायला मिळाली। कोविडच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे। आज गणेश भक्त गणेशांची मूर्ती घेण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत। गणपती घ्यायला आले होते का? कधी साजरा करतायत गणपती उत्सव? आज 10 वाजेपर्यंत। कोणता गणपती घेतलाय तुम्ही? लालबागचा। सजावटीला काय? बाजारातून गणरायांची मूर्ती घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू आहे। गणरायांची मूर्ती घेऊन जाताना बाल गणेश भक्त पासून ते मोठे गणेश भक्त यांच्या चेहऱ्यावर उत्साह व आनंद दिसत आहे। आता नवीन बाजारामध्ये भरपूर गर्दी आणि नवीन नवीन पुढच्या पाहायला भेटत आहे, त्यामुळं जास्तीत जास्त वाचनी कमी गर्दी करून कोरोनाचं प्रतिबंधक उपाय नियोजन करावं आणि गणपती विसर्जन व्यवस्थित करावं। सर्व मंडळांना विनंती आहे की रोज कोरोनाचे नियमांचं पालन करावं। काय गणपती घेतला का तुम्ही आज? हो, गणपती। अच्छा, अजून काय काय त्याची सजावट साठी? शहरात मुख्य रस्त्यावर व बाजारपेठेत पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता। गर्दीला नियंत्रण ठेवण्याचे काम यावेळी पोलीस बांधव, होमगार्ड कर्मचारी करताना दिसून आलेत। पोलिसांनी केलेल्या आव्हानाला नागरिकांचाही प्रतिसाद मिळत होता। काय नाव बोलून दो? बापू पंडित कुंभार। कधीपासून लावलंय दुकान? काय काय रिस्पॉन्स काय नागरिकांचा? बेटर आहे, एकदम भारी आहे, एकदम मोस्ट एकदम भारी आहे, रिस्पॉन्स आहे। गणपती कधी बसताय? बस आजच बसत आहे सर, संध्याकाळी 7 वाजेपर्यंत। आणि मूर्त्या ज्या आहेत त्या तुमच्या काय रेंजने अवेलेबल आहेत दादा? जसे मिडल क्लास होते आपले झाले, त्याचे 300 पर्यंत, 400 पर्यंत, 450, 1000 पर्यंत। काही शासनाने नियम दिले आहेत का एवढी मूर्ती असायला पाहिजे बुवा? असं हा ते 400 पर्यंत, पण आपण त्याच्यातून लहान आणले सर। ऑनलाईन पण आहे का तुमच्याकडे? हो, ऑनलाईन पे पण आहे। डिजिटल इंडिया उठून गेला आहे सर आता।